गेल्या वर्षभरात भद्रावती तहसील प्रशासनाकडून 79 अवैध रेती तस्करांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून आतापर्यंत 80 लाख रुपये दंड वसूल करण्यात आले असल्याची माहिती भद्रावतीचे तहसीलदार महेश शितोळे यांनी दिली आहे. भद्रावती शहरात तथा तालुक्यात अवैध रेती तस्करांचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू आहे. सध्या कोरोना प्रादुर्भावामुळे तहसील प्रशासन व्यस्त असल्यामुळे या रेती तस्करांचे चांगलंच फावत आहे. विशेषतः ग्रामीण भागात महसूल अधिकारी तथा कर्मचारी वेळेत पोहोचू शकत नसल्याने ग्रामीण भागात रेती तस्कर तयार झालेले आहेत. रात्रीच्या वेळेस तालुक्यातील मांगली, चंदनखेडा, कोंढा आदी भागात मोठ्या प्रमाणावर रेतीची तस्करी होत असून या तस्करीमुळे शासनाला लाखो रुपयाचा आर्थिक फटका बसत आहे. महसूल विभागात रेती तस्करीवर लक्ष ठेवून असून 2020-21 74 अवैध रेतीची तस्करी करणाऱ्या वाहनांवर कारवाई करीत 75 लाख रुपयाचा तर एप्रिल 2021 9 रेती तस्करावर कारवाई करीत 5 लाख रुपयाचा असा एकूण 80 लाख रुपयाचा दंड वसूल करण्यात आलाय. अवैध रेती तस्करी करणाऱ्या अनेक ट्रॅक्टरचे नंबर अस्पष्ट असतात व दिसत नाहीत. त्याचा त्रास नागरिकांनाही होत असल्यामुळे परिवहन विभागाने शहरातील अशा ट्रॅक्टरवर कारवाई करण्याची मागणीही नागरिकांकडून होत आहे. नमस्कार. काल दिनांक 1 जून रोजी सायंकाळी 6:30 दरम्यान नायब तहसीलदार भंडकर यांचा फोन आला होता. त्यानुसार त्यांनी एक वाहन भद्रावती शहरात चौकाच्या ठिकाणी एक वाहन अवैधरित्या वाहतूक करताना पकडलं होतं. श्री वसंत उमरे यांच्या मालकीचं ते वाहन होतं. सदर वाहन हे जप्त करून तहसील कार्यालयात लावण्यात आलं. त्याच्यावरती नियमानुसार पुढील कारवाई करण्यात येईल. यासोबतच मागील वर्षी सन 2020-21 एकूण 74 प्रकरणांमध्ये जवळपास 75 लाख रक्कम वसूल करण्यात आलेली आहे अवैध गोळी वाहतूक करणाऱ्यांची. आणि चालू आर्थिक वर्षामध्ये एप्रिल 2021 जवळपास 9 वाहनांवरती कारवाई करण्यात आली आतापर्यंत आणि त्याच्यातून 5 लाख रुपये दंड वसूल करण्यात आलेला आहे. श्याम सटपलिवार, स्टार महाराष्ट्र न्यूज, भद्रावती.